महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिले के दौरे पर रहे, जहां वो नियोजन भवन में आयोजित बैठक में शामिल हुए। बैठक के बाद उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मीडिया से बात करते हुए कहा कि अकोला जिले को विकसित करने के लिए कई प्रलंबित योजनाओं को पूरा किया जाएगा। उन्होंने इशारों में विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि प्रधानमंत्री के नेतृत्व को चुनौती देने की विपक्ष बरसों से कोशिश कर रहा है। इस बहाने न जाने कितनी मुलाकातें हुई और हो भी रही है। प्रधानमंत्री का नेतृत्व देश को पसंद है, इसलिए उनकी लकीर से बड़ी लकीर खींच पाना विरोधियों के बस में नहीं। प्रताड़ित न होता न्याय मिळतो अशी भूमिका असली पाहिजे। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तरच या ऑफिसची भव्यताही वाढेल आणि दिव्यताही वाढेल। मी पुन्हा एकदा एसपींना मनापासून शुभेच्छा देतो। या नवीन ऑफिसच्या माध्यमातून त्यांचा कारभार सुरू होतोय, त्याबद्दल मी त्यांना शुभकामना देतो आणि या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो। जय नाही आहे की ज्या पोलीस दलावर भारतीयांवर राज्य करण्याची जबाबदारी होती, आता आपण स्वतंत्र भारतातील पोलीस दल आहोत, त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत। जनतेची सेवा करणं आणि ती सेवा करत असताना जे अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर शासन करणं, संविधानाने जो कायदा तयार केला आहे त्या कायद्याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे। कारभार जो आहे हा जास्तीत जास्त पारदर्शी असला पाहिजे। लोकप्रतिनिधींना हे सांगितलेलं आहे, तुमचे जे काही प्रस्ताव असतील ते तुम्ही सादर करा आणि त्यानंतर हे सगळे जे प्रस्ताव आहेत त्याची छाननी करून आम्ही त्याला जी काही मान्यता द्यायची ती देऊ। आज काही प्रामुख्याने विषय आले त्याच्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा एक बॅकलॉग पुन्हा तयार झाला आहे आणि त्या संदर्भात निधी देण्याची आवश्यकता आहे। तर मागच्या काळात आपण